आंध्र प्रदेशची स्पेशालिटी असलेला हँडपेंट आणि ब्लॉक प्रिंट याचा वापर केलेलं कलमकारी वर्क हे खूपच सुंदर आणि कोरीव असतं. चला तर मग पाहूया याच कलमकारी वर्कच्या साड्या आणि ड्रेस पीसेसचं हे खास कलेक्शन. हॅलो स्मार्ट वुमन, मी कल्याणी, तुमची स्टाईल एक्सपर्ट. आज आपण आलो आहोत आर्ट एक्सपोने प्रेझेंट केलेल्या पारंपरिक सिल्क आणि हँडलूम एक्झिबिशनमध्ये, जिथे आपण पाहत आहोत पारंपरिक कलांना त्यांनी पुढे आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आता आपण पाहत आहोत कलमकारी वर्क, जे की आलं आहे आंध्र प्रदेशमधून. कलमकारी वर्कची खासियत आहे त्याच्यात मोस्टली नॅचरल पेंट्स यूज होतात, व्हेजिटेबल पेंट्स यूज होतात, ते कॉटन आणि सिल्क फॅब्रिकवर. त्याच्यामध्ये पुढे जाऊन दोन प्रकार आहेत, हँड पेंटेड आणि ब्लॉक प्रिंट्स. ब्लॉक प्रिंटमध्ये आपण पाहू शकता सगळे त्यांनी अर्धी कलर्स वापरलेले आहेत, थोडेसे डार्क पण फुलवणारे रंग आहेत. वेगवेगळे मोटिव्स वापरून प्युअर कॉटन मटेरियलमध्ये बनवलेले हे ड्रेस पीसेस, ज्याच्यात ॲनिमल मोटिव्स यूज झालेले आहेत, जुन्या काळचं राहणीमान दाखवणारं लाईफस्टाईल प्रिंट आहे, थोडासा मॉडर्न टच दिलेलं हे मॉडर्न मोटिव, त्याच्यानंतर त्यांनी इथे एक वेगळा ट्राय केलेला आहे ज्याच्यात हँड पेंटेड पॅचवर्क दिलेलं आहे. ज्याच्यात त्यांनी वेगवेगळे ब्राईट कलर्स देखील यूज केलेले आहेत, वेगवेगळे भरपूर प्रिंट्स पेंट्स वापरून बनवलेली ही कलमकारी. हँड पेंटेड कलमकारीमध्येच तुम्ही पाहू शकता या वेगवेगळ्या साड्या, ज्याच्यात पॅचवर्क हँड पेंटेड कलमकारी यूज करून ही सुंदर अशी साडी आपण पाहू शकतो. याच्यात वेगवेगळे वेली, फुलं आणि मोर असे त्यांनी वेगवेगळे मोटिव्स वापरलेले आहेत. ब्लू कलरवरती यूज झालेले रेड, ब्लू आणि ग्रीन कलरने वेली बुटी, तसंच ब्लॉक प्रिंटमध्ये कॉटन आणि सिल्क फॅब्रिकवर त्यांनी बनवलेली ही साडी, ज्याच्यात एन्शंट डान्सिंग मोटिव यूज केलेले आहेत, जे की त्यांनी ब्लॉक प्रिंट सोबत कंबाईन केलेलं आहे. ट्रेडिशनल कम मॉडर्न लुकचं हे कॉम्बिनेशन ब्लॉक प्रिंट कलमकारी. सोबतच त्यांनी नुसतं दुपट्टाही केलेला आहे, एखाद्या प्लेन कुर्त्यावरती हा दुपट्टा क्लब केल्यावरती नक्कीच ड्रेसचा लुक बदलून टाकणार. दुपट्ट्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळे मोटिव्स यूज केलेले आहेत, वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्येच स्वतःचंच रूप खुलवणारे हे कलमकारी. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे हँड पेंटेड पॅच वापरून बनवलेला हा ड्रेस पीस. ड्रेस पीस झाल्यानंतर आता आपण पाहूयात साड्या. कलमकारीमध्ये आपण ब्लॉक प्रिंटेड साड्या बघितल्या, पण यात आपण पाहतोय हँड पेंटेड साडीज इन कलमकारी. प्लेन लाल पोत असलेली ही साडी त्यांनी त्याला दिलेली आहे वेलबुटीची डिझाईन बॉर्डरला आणि पल्लूला. साडीमध्ये त्यांनी फॅब्रिक यूज केलेला आहे कॉटन सिल्क. ब्लॉक प्रिंटमध्येच आपण पाहू शकतो प्युअर कॉटनमध्ये त्यांनी एकदम सुंदर डिझाईन साकारलेली आहे. पुढे आपण पाहू शकतो हँड पेंटेड साडीजमध्ये अजून वेगळे कलर कॉम्बिनेशन्स, ज्याच्यात त्यांनी पॅचवर्क सुद्धा दिलेलं आहे.
कायम ट्रेंड मध्ये असलेला हा रानी पिंक कलर आपण पाहू शकतो. स्कर्टला त्यांनी छान कलमकारी पेंटिंग दिलेला आहे, हँड पेंटिंग आहे आणि पॅचवर्क सुद्धा. सेम वर्क म्हणजेच कलमकारी हँड पेंटेड पॅचवर्कमध्येच त्यांनी दिलेला आहे व्हायब्रंट येलो कलर. वेलबुटी आणि मोर यांचं कॉम्बिनेशन असलेली ही साडी नक्कीच आपलंही सौंदर्य खुलवून टाकेल. आज आपण पाहिलेलं कलमकारीचं कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. चार चौघात वेगळं दिसण्यासाठी आणि उठून दिसण्यासाठी कलमकारी नक्कीच तुम्हाला मदत करेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.